हाय फ्रेंड्स, नमस्कार। कविता एस्के रेसिपी दिन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। ह्या वड्या बघून तुम्हाला लक्षात आलेच असेल आपण आज कोणती रेसिपी पाहणार आहोत। या आहेत कोकोनट बर्फी किंवा नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्या आहेत। ह्या एकदम मस्त झटपट तयार होणाऱ्या आहेत, एकदम परफेक्ट। नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आहे हे फोडून घेतलेलं एक नारळ आहे। अशा प्रकारे त्याची साल काढून घेऊयात, म्हणजे आपल्या वड्या छान पांढऱ्या शुभ्र बनतील। वरच काळी साल मी ह्याची काढून टाकत आहे। मी अशा प्रकारे हे सगळे नारळाचे तुकडे करून ह्याची साल पूर्ण काढून घेते। पांढऱ्या शुभ्र वड्या होण्यासाठी म्हणून मी साल काढलेली आहे। आणि हा एक नारळ आहे, पूर्ण एक नारळ फोडून मी त्याच्या अशा प्रकारे करून घेतलेला आहे। आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। हे बघा, हे अशा प्रकारे मी छान बारीक करून घेतलेलं आहे। हे एकदम तुम्हाला किसणीवरती किसून घ्यायचं असेल तर किसून पण घेऊ शकता, पण मी अशा प्रकारचं असं बारीक केलेलं आहे। बारीक केलेलं खोबरं असेल तर सपाट वाटी साखर घ्यावी। हे माप एकदम परफेक्ट आहे वड्या बनवण्यासाठी, वड्या बनणार नाहीत। मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण कढई गरम झाली की तुम्हाला घालायचं असेल तर तूप घालू शकता थोडंसं, पण मी तूप घालणार नाही। माझी ही नॉनस्टिक कढई असल्यामुळे मी तूप घालणार नाही। तुम्ही जर दुसरी कोणती अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये वगैरे बनवणार असेल तर थोडंसं एक चमचभर तूप घाला, अर्धा चमचा बुडाला, म्हणजे ह्याला मिडियम गॅसवरती छान मी परतून घेते थोडंसं एखादा मिनिटभर। ह्याचा नारळाचा ओलेपणा दूर होईपर्यंत याला छान परतवत राहायचं सारखं। फक्त दोनच वस्तूंपासून आपण मस्त झटपट तयार होणाऱ्या नारळ वड्या पाहत आहोत, साखर आणि खोबऱ्याचा कूट किंवा नारळाचा ओल्या नारळाचा चव पण म्हणू शकतो आपण याला। त्याची साल काढून घेतल्यामुळे नारळाच्या टर्फलवरच काळपट कलरच खूप छान पांढर शुभ्र दिसत आहे नारळ आपला। थोडासा ड्राय झालेला आहे नारळाचा चव। आता मी ही एक साखर टाकते। आता याला आपण छान परतत राहूया। साखरेला पाणी सुटत आहे बघा, थोडं थोडं साखर एक दोन चमचे इकडे ना तिकडे, कमी जास्त झाली तरी चालतं। दोन्ही समप्रमाणात घेतलं तरी चालतं, नारळाचा चव आणि साखर खायला खूप छान लागतात ह्या वड्या। आणि एकदम झटपट तयार होणाऱ्या आहेत। आणि याच्यात दूध वगैरे आपण काहीच टाकणार नाही। साखर विरघळलेली आहे पूर्ण। अजून एक दोन मिनिटे लागतील आपल्याला हे होण्यासाठी। पोत आलेला आहे बघा आपला। आता असं हातावरती घेऊन याची गोळी होते का बघायचं, त्या गरम गरम आहे बघा। अशी हे गोळी बनत आहे याची, हे समजायचं तयार झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते। याला मी थोडस किंचित तूप लावून घेतलेलं आहे। आता हे बॅटर याच्यामध्ये ओतून घेऊयात आपण। खूप गरम असतं त्याच्यामुळे मी उलटण्याने याला पसरत आहे। तुम्ही एखाद्या ट्रे मध्ये सुद्धा याला थापून घेऊ शकता काढून।
आता आपण ह्याला 10 मिनिटे फक्त फॅन खाली हडकू देऊयात. 10 मिनिटांमध्ये एकदम कडक होऊन बसतील, आपल्या वड्या छान सेट होतील. 10 मिनिट मी आता वड्या पाडते. 5 मिनिटात तयार झालेला आहे आणि 10 मिनिटे ठेवलं तर अजून छान होतील तयार. आपल्या वेळेनुसार ठेवू शकता तुम्ही. तूप पण ऑप्शनल आहे, लावलं तरी चालतं, नाही लावलं तरी चालतं. तूप चिटकून बसणार नाही, थोडे आपल्या निघतील. पण मी थोडस लावलं होतं, मी अगोदरही तूप टाकलं नव्हतं त्याच्यामुळे मी थोडस लावलंय प्लेटला. असं 5 मिनिटांनंतर जर आपण वड्या पाडून घेतल्या तर वड्या पाडायला सोप्या जातील, नाहीतर मग थोडस ते कडक होऊन बसतं. बिलकुल चिटकलेली नाही खाली, पण खूप सुंदर झालेत बघा ह्या वड्या. एकदम टेक्स्चर पण छान आलेला आहे याला, खूप सुंदर झालेत. खायला पण मस्त लागतील ह्या वड्या. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा फ्रेंड्स. 5 मिनिटांनंतर हे झालेलं आहे तयार, कारण की आपण त्यात पाणी दूध वगैरे काही वापरलेलं नव्हतं, त्याच्यामुळे सेट होण्यासाठी खूप लवकर सेट होतात हे वड्या. 5 मिनिटातच अगदी अळून बसत ते, खूप मस्त झाल्यात. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा फ्रेंड्स. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.